नमस्कार. गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 5वी सब्जेक्ट मॅथमॅटिक्स यामध्ये फ्रॅक्शन हा चॅप्टर शिकत आहोत. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण फ्रॅक्शनमधील वेगवेगळे घटक जे होते जसे की इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, समभुज अपूर्णांक, लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक, भिन्नच्छेद अपूर्णांक, त्यांची तुलना, कंपॅरिझन, ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन, त्यांची वजाबाकी बेरीज आणि त्यानंतर फ्रॅक्शन फ्रॉम कलेक्शन याविषयी माहिती पाहिली होती. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे घटक आणि प्रॉब्लेम सेट सोडवलेले आहेत, चॅप्टर समजून घेतलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरविषयीची रिव्हिजन दोन तीन उदाहरणाच्या सहाय्याने पाहणार आहोत. चला तर मग आपण आपले घटक चालू करूया. पहिला घटक आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मीन्स सममूल्य अपूर्णांक. ज्यावेळी आपण न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणतो अथवा समान संख्येने भागतो त्यावेळी जे फ्रॅक्शन मिळतात, अपूर्णांक मिळतात, त्यांना इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असं म्हटलं होतं. फॉर एक्झाम्पल 3/5 हा आपला फ्रॅक्शन असेल तर याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन करताना 3 आणि 5 हा न्युमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर, अंश आणि छेद यांना कोणत्याही समान संख्येने मल्टिप्लाय करा. आपण 4 मल्टिप्लाय करू, 4 × 3 = 12/5 × 4 = 20. अशा वेळेला समान संख्येने गुणल्यानंतर जो फ्रॅक्शन मिळाला आहे तो 3/5 चा काय इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे 12/20. त्याचप्रमाणे 12/20 चा 3/5 हा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. त्याचप्रमाणे 20/25 हा एक फ्रॅक्शन आहे. आता याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन करताना आपण काय करतो बघा, इथं आपण मल्टिप्लाय केलं होतं, गुणाकार केला होता, समान संख्येने गुणले अथवा समान संख्येने भागले तरी देखील आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळतात. त्या समान संख्येला आपण 2/5 ने भागू, डिवाइड बाय 5, 5 × 4 = 20, 5 × 5 = 25. म्हणजे आपल्याला 20/25 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 4/5. अशा प्रकारे न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला समान संख्येने गुणला असता किंवा समान संख्येने भागला असता जो फ्रॅक्शन मिळतो त्याला आपण काय म्हटलं होतं, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हटलं होतं. आणि इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन समान असतात, जसं की 20/25 = 4/5 असतं. त्याचप्रमाणे 3/5 = 12/20 असते. अशा प्रकारे आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन पाहिले होते आणि यावर आधारित प्रॉब्लेम सेट जो होता तो आपण सोडवला होता. प्रॉब्लेम सेटमधील काही क्वेश्चन असे होते. फर्स्ट क्वेश्चन होता 3/7 = 35. हा पहिला एक्झाम्पल होतं. सेकंड एक्झाम्पल होतं 5/9 = 10/20. थर्ड असे काही एक्झाम्पल्स होते आणि एक्झाम्पल्स आपण सोडवलेले होते. आता इथं हे इक्वल टू सेम असाइन आहे, याचा अर्थ हे दोन्ही फ्रॅक्शन समान आहेत, इक्विव्हॅलेंट आहेत. आता 7 हा डिनॉमिनेटर होता, याचं रूपांतर म्हणजे 35 मध्ये झालेला आहे, म्हणजे डिनॉमिनेटर वाढला, याचा अर्थ तो मल्टिप्लिकेशनने वाढलेला आहे, कमी झाला तो डिव्हिजनने कमी होतो. हा वाढलेला आहे म्हणजे मल्टिप्लाय केलेला आहे. आपण या 7 तर 5 ने मल्टिप्लाय केलं, 7 × 5 = 35. तसेच 3 आपण 5 ने मल्टिप्लाय करा, 3 × 5 = 15, म्हणजे आपल्या एम्प्टी बॉक्स मधील संख्या मिळाली 15. 3/7 आणि 15/35 ही इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनची पेर आहे. त्याचबरोबर 5 × 2 = 10, 2×9 = 10 मिळालं. 9/2 मध्ये अप्लाय करा, 9×2 = 18. इथे 4×16 झालेला आहे, 4×16, मग कोणत्या संख्येला 4 मल्टिप्लाय केल्यावर 20 मिळेल, 5 5×4 = 20. 3 मल्टिप्लाय करून 12 मिळालेलं आहे, 3 × 4 ने मल्टिप्लाय केलं तर 12 मिळतं, 3×4 = 12. तसंच 7×4 = 28. अशा प्रकारे आपण या एम्प्टी बॉक्समधील जे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनचे न्युमरेटर होते किंवा डिनॉमिनेटर होते ते शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर साइन फ्रॅक्शन असे असतात. फाइंड
इक्विवेलेंस फ्रैक्शन विथ डिनोमिनेटर 18. आता दिलेल्या फ्रैक्शन मध्ये डिनोमिनेटर 18 मिळवण्यासाठी इक्विवेलेंस फ्रैक्शन काय करायचे, म्हणजे फ्रैक्शन आहे 1/2, 4/6, 3/9, 1/3 असे फ्रैक्शन आहे आणि या फ्रैक्शनचा इक्विवेलेंस फ्रैक्शन मध्ये रूपांतर करायचे आहे. आणि रूपांतर करत असताना डिनोमिनेटर ईच टाइम इज 18, प्रत्येक वेळा डिनोमिनेटर 18 पाहिजे. सोडवूया आपण आंसर. 1/2 इज इक्वल टू, आता इक्विवेलेंस फ्रैक्शन पाहिजे, डिनोमिनेटर 18 पाहिजे. 2 ला 9 ने मल्टिप्लाई केलं, 2 9 चा 18, तसं 1 ला पण आपण काय करू, 9 ने मल्टिप्लाई करू, 1 9 चा 9, आंसर मिळाला 9/18. नेक्स्ट 4/6 इक्विवेलेंस फ्रैक्शन हवाय, डिनोमिनेटर पाहिजे 18. 6 ला 3 ने मल्टिप्लाई केलं, 6 3 चा 18. 4 ला पण 3 ने मल्टिप्लाई करा, 4 3 चा 12. आता तुम्ही लिहायची गरज नाही, एक मनामध्ये धरा, तुम्हाला समजावं म्हणून मी एक गुणले 3 गुणले 9 दाखवायला लागलोय. तुम्ही लिहायची गरज नाही, तुम्हाला समजलं 7 3 18, 4 3 12 तरी चालेल. नेक्स्ट 3/9 डिनोमिनेटर 18, 9 2 18, 3 2 6, लास्ट 1/3 इज इक्वल टू डिनोमिनेटर 18, 3 6 18, 1 6 6. अशा प्रकारे या सगळ्या फ्रॅक्शनचं कन्वर्जन आपण इक्विवेलेंट फ्रॅक्शन मध्ये केलं. इच टाइम डिनोमिनेटर काय आपला होता, 18 होता. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सोडवण्यासाठी येतील. काही वेळा 15 असतो, काही वेळा 21 असतो. तुम्हाला जो डिनोमिनेटर दिलेला आहे तो डिनोमिनेटर लिहून घ्यायचा, तो किती पटीने वाढलाय त्या पटीने अंशाला गुणायचं, तुम्हाला दिलेल्या छेदा इतका इक्विवेलेंट फ्रॅक्शन मिळून जाईल. इक्विवेलेंट फ्रॅक्शन नंतर आपण पाहिलं होतं लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन. आपण नेक्स्ट टॉपिक होता लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन. डिनोमिनेटर सेम आहे, ज्या वेळेला दिलेल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर सेम असतो तेव्हा त्यांना लाईक फ्रॅक्शन म्हटलं होतं. 3/7, 4/7, डिनोमिनेटर सेम आहे 7, पण ते लाईक फ्रॅक्शन आहे. इतर 3/7 अँड 5/8 या दोन फ्रॅक्शनमध्ये हा डिनोमिनेटर आहे 7, हा डिनोमिनेटर आहे 8, हे दोन्ही डिनोमिनेटर डिफरंट आहे. ज्या वेळेला डिनोमिनेटर डिफरंट असते तो त्यांना अनलाईक फ्रॅक्शन असं म्हणतात. लाईक फ्रॅक्शनला म्हणजे समच्छेद अपूर्ण, छेद समान असतील तर समच्छेद अपूर्णांक, छेद समान नसतील तर ते भिन्नच्छेद अपूर्णांक म्हणजेच अनलाईक फ्रॅक्शन असतात. आणि त्यानंतर आपण शिकलो होतो कन्वर्जन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन इंटू लाईक फ्रॅक्शन. कन्वर्ट फॉलोइंग अनलाईक फ्रॅक्शन इंटू लाईक फ्रॅक्शन म्हणजे अनलाईक फ्रॅक्शनचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, लाईक फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. फर्स्ट 3/4 अँड 5/8 हे दोन अनलाईक फ्रॅक्शन होते, त्यांचे दोन्हीचे डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत. पण डिनोमिनेटर जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर हा 8 आहे आणि हा तिथे आहे 4 आहे, म्हणजे 4च्या टेबलमध्ये हा 8 डिनोमिनेटर येतो. याचा अर्थ या 4 कोणत्या तरी संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 8 मिळू शकतो. ती संख्या आहे 2, 4 2 8, 4 2 8. मग हे 4 रूपांतर 8 मध्ये करताना फक्त 4 ला मल्टिप्लाय करायचं नाही तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला समान संख्येने गुणून इक्विवेलेंट फ्रॅक्शन मिळवायचा, म्हणजे तो काय होईल, समूल्य अपूर्णांक होईल. छेद समान असलेला छेद 8 आहे, 4 2 8, या फ्रॅक्शनला फक्त 3/4 याच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला 4 2 8 म्हणून 2 ने मल्टिप्लाय करा. हा फ्रॅक्शन असं लिहून घ्या 5/8, 3 2 6, 4 2 8 अँड 5/8. अशा प्रकारे दोघांचे पण छेद समान झाले, म्हणजे काय झाले, इक्विवेलेंट फ्रॅक्शन झाले. दुसरे एक मेथड आहे 3/5 अँड 4/7. आता इथं जसं एक माझ्या टेबलमध्ये डिनोमिनेटर आले होते, छेद आले होते, तसं इथं आलेले नाही. 5च्या टेबलमध्ये 7 नाही किंवा 7च्या टेबलमध्ये 5 नाही, अशा वेळेला ह्या 7 ह्या दोन्ही न्यूमरेटर डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. 3 × 7/5
इनटू 7 ह्या डिनोमिनेटर ने ह्या दोघांना मल्टीप्लाई करायचं आणि व्हाईस वर्सा ह्या दोन डिनोमिनेटरला छेदाला अंशाला छेदाला ह्या डिनोमिनेटरला मल्टीप्लाई करायचं इनटू 5 इनटू 5 थोडक्यात त्रिकस गुणाकार 7 त्रिक 21 7 5 35 4 5 20 7 5 35 आता डिनोमिनेटर काय झाले सेम झाले म्हणजे काय झाले लाइक फ्रॅक्शन झाले अशा प्रकारे या पद्धतीने किंवा ही पद्धत लागू होत असेल तर या पद्धतीने आपण अनलाइक फ्रॅक्शनचे रूपांतर लाइक फ्रॅक्शन मध्ये केलं होतं आणि त्यानंतर आपण या फ्रॅक्शनचं काय केलं होतं कंपॅरिझन केलं होतं तुलना केली होती आता ही तुलना करताना आपण काय केलं होतं बघा कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स 3 अपॉन 10 7 अपॉन 10 4 अपॉन 13 1 अपॉन 13 हे टू एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथं तुलना करायची आहे तुलना करता तुम्हाला हे हे किंवा हे यापैकी एक सिम्बॉल वापरायचा आहे ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू आता या फ्रॅक्शनची कंपॅरिझन करत असताना आपल्या लक्षात येतं की यांचा डिनॉमिनेटर काय सेम आहे 10 10 ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम असेल त्यावेळेला ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा असतो या दोघांच्या मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे छेद समान आहे ज्याचा अंश मोठा तो फ्रॅक्शन मोठा 7 हा फ्रॅक्शन मोठा आहे 7 छेद 10 हा लहान आहे लहान फ्रॅक्शनकडे या सिम्बॉलचा ऍरो करायचा म्हणजे 3 अपॉन 10 इज स्मॉलर दॅन 7 अपॉन 10 सिमिलरली हियर 13 13 डिनॉमिनेटर आर सेम छेद समान आहे ज्याचा अंश मोठा तो फ्रॅक्शन मोठा 4 मोठा आहे 1 पेक्षा म्हणून हा फ्रॅक्शन मोठा आहे हा फ्रॅक्शन छोटा आहे अशा वेळेला छेद समान असते ज्याचा अंश मोठा तो फ्रॅक्शन मोठा असतो मात्र जर अंश समान असते आता इथं अंश समान आहे 3 3 न्यूमरेटर सेम आहे ज्यावेळेला न्यूमरेटर सेम असते त्यावेळेला ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन छोटा असतो न्यूमरेटर सेम आहे डिनॉमिनेटर हा मोठा आहे हा काय झाला छोटा हा मोठा आहे हा स्मॉलर असेल त्याचप्रमाणे 9 अपॉन 20 आणि 9 अपॉन 15 या दोन मध्ये हा 9 हा 9 दोन्ही न्यूमरेटर सेम आहे न्यूमरेटर सेम असतील तर ज्या वेळेला डिनॉमिनेटर मोठा असेल तो फ्रॅक्शन छोटा असतो या दोघांपैकी हा डिनॉमिनेटर मोठा आहे न्यूमरेटर सेम आहे पण हा छोटा अशा प्रकारचे कोणी आता काही वेळेला न्यूमरेटर पण समान नसतात डिनॉमिनेटर पण समान नसतात अशा वेळी काय करायचं याची माहिती घेण्यासाठी आपण तुम्हाला ट्रिक सांगितली होती एक सोपी ट्रिक आहे दिलेले फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून घ्या छेद समान करून घ्या छेद समान झाले त्याचा अंश मोठा तो फ्रॅक्शन मोठा नसेल तर एक शॉर्टकट मेथड आहे 5 अपॉन 8 3 अपॉन 7 या दोघांमध्ये इथं सिम्बॉल करायचा आहे पुढचा आहे 4 अपॉन 9 3 अपॉन 13 आता ज्या वेळेला हे फ्रॅक्शन वेगवेगळे असतील न्यूमरेटर पण सेम नाही डिनॉमिनेटर पण सेम नाही त्यावेळेला या 7 ने 5 मल्टिप्लाय करा 7 5 ला 35 8 3 ला 24 7 ने 5 ला गुणलं 35 आलं 8 ने 3 ला गुणलं 24 आले आता 24 हे 35 पेक्षा लहान आहे त्यामुळे हा फ्रॅक्शन लहान झाला सिमिलरली 13 4 ला 52 13 4 52 9 3 ला 27 9 3 ला 27 27 हे 52 पेक्षा लहान आहे हा फ्रॅक्शन काय झाला लहान झाला अशा प्रकारे त्रिकस गुणाकार करून तुम्ही कंपॅरिझन करू शकता आणि फ्रॅक्शन मध्ये लहान मोठेपणा ठरवू शकता त्यानंतर आपण पाहिलं होतं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन ऍडिशन मध्ये 4 अपॉन 7 प्लस 2 अपॉन 7 हे एक्झाम्पल होतं या एक्झाम्पल मध्ये हा डिनॉमिनेटर सेम आहे ज्यावेळेला डिनॉमिनेटर सेम असेल त्यावेळी तो एकदाच कॉमन म्हणून घ्यायचा डिनॉमिनेटर सेम असेल तर कॉमन मध्ये घ्यायचा आणि या डिनॉमिनेटरची बेरीज करा 4 प्लस 2 इज इक्वल टू 6 अपॉन 7 किती डिनॉमिनेटर असे आले समजा 1 अपॉन 11 प्लस 3 अपॉन 11 प्लस 4 अपॉन 11 तीन जरी फ्रॅक्शन आले डिनॉमिनेटर सेम आहे इच टाइप 11 11 11 कॉमन डिनॉमिनेटर आपण 11 घेऊ म्हणजे न्यूमरेटर आहे त्याची फक्त बेरीज करू जाऊ 1 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल टू 8 अपॉन 11 अशा प्रकारे छेद जर समान असतील तर अंशांची बेरीज करायची आणि छेद कॉमन तोच घ्यायचा मात्र लक्षात ठेवा बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना फ्रॅक्शनची अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीमध्ये
जो पर्यंत 6 समान होत नाही तोपर्यंत बेरीज वजाबाकी करायची नाही. जसे आपण ऍडिशन केले त्याप्रमाणे सबट्रॅक्शन देखील होतं. इथे 9 अपॉन 15 6 अपॉन 15 दोघांचे पण 6 समान आहे. कॉमन 6 15 घ्या. 9 minus 6 9 minus 6 is equal to 3 upon 15. तुमचा आंसर असेल. काही मुलांना वाटलं की 3 आणि 15 ला समान संख्येने भाग जातो आपण इक्विवेलेंट फ्रॅक्शन मिळवू तर 3 5 3 3 5 15 असं देखील करू शकतात. किंवा काही मुलं 3 6 15 पर्यंत जाऊन थांबू शकतात. दोन्ही उत्तर बरोबर आहेत. जे मुलं स्कॉलरशिपला बसणार आहेत त्यांच्यासाठी हे उत्तर मिळवणं फार गरजेचं आहे. आता छेद समान असेल तर कॉमन छेद घ्यायचा आणि अंशांची बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. पण जर छेद समान नसेल अननेक फ्रॅक्शन असतील तर आपण ऍडिशन फ्रॅक्शन कसं करायचं बघू. ऍडिशनचा एक्झाम्पल बघूया. 3 अपॉन 5 प्लस 2 अपॉन 7 हे पहिले एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये छेद समान नाहीये अशा वेळेला आपण काय करायचं आहे या 7 नी या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. 7 3 चा 21 प्लस 7 5 चा 35 या 7 नी या दोघांना मल्टिप्लाय केलं प्लस 5 2 चा 10 अशा प्रकारे आपण छेद समान करायचे आहे. छेद समान केल्यानंतरच मग काय करायचं आहे ऍडिशन करायचं आहे. काही वेळेला असं एक्झाम्पल येतं. आता आपण असं म्हणतो की या काय मला हा एक्झाम्पल द्यायचा आहे. दुसरा एक्झाम्पल घेऊ. फाय अपॉन 21 प्लस 1 अपॉन 7 आणि मग आपण असं म्हणतो की डिनॉमिनेटर मोठे पण या 7 च्या टेबल मध्ये 21 येतो 7 च्या पटी मध्ये 21 येतो. या फ्रॅक्शनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं 7 3 21 तर समुच्चय पूर्णांक इक्विवेलेंट फ्रॅक्शन मिळू शकतात. म्हणून 5 अपॉन 21 प्लस 1 अपॉन 7 या फ्रॅक्शनला आपण 3 ने मल्टिप्लाय करा. का 3 ने मल्टिप्लाय करायला लागलोय 7 3 चा 21 म्हणून 3 ने मल्टिप्लाय करायला लागलोय 5 अपॉन 21 प्लस 1 इंटू 3 3 अपॉन 21 21 21 सेम डिनॉमिनेटर आला. अंशांची बेरीज करा. 5 प्लस 3 8 युअर आंसर इज 8 अपॉन 21. सिमिलरली इन द सबट्रॅक्शन सेम मेथड वी यूज. 5 अपॉन 9 मायनस 3 अपॉन 4. इतर 9 आणि 4 आहे एकमेक फ्रॅक्शनचे छेद समान नाही. छेद समान करून घ्या. या 4 ने फ्रॅक्शनला बोला 6 अपॉन 9 इंटू 4 इंटू 4 मायनस या फ्रॅक्शनला 2 अपॉन 4 ला 9 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला ही स्टेप नको असेल एक्स्ट्रा वाटत असेल तुम्ही या स्टेप प्रमाणे डायरेक्ट करू शकता. जसे की 4 6 चा 24 अपॉन 4 9 चा 36 मायनस 9 2 चा 18 अपॉन 9 4 चा 36 आणि मग मात्र 36 चा कॉमन फॅक्टर घेतला आपण 24 मायनस 18 इज इक्वल टू 6. 6 अपॉन 36 काय मुलांना कळेल दोन्ही संख्येला पुन्हा भाग जाऊ शकतो. आपण भाग आला 6 1 6 6 36 1 अपॉन 6. अशा प्रकारे अनलाईक फ्रॅक्शनचं रूपांतर लाईक फ्रॅक्शन मध्ये करायचंय. छेद समान करून घ्यायचे मगच बेरीज किंवा वजाबाकी करायचे आहे. आणि त्यानंतर आपण लास्ट टॉपिक शिकलो होतो ऍडिशन फ्रॅक्शन नंतर फ्रॅक्शन ऑफ करेक्शन. काही एक्झाम्पल्स होती. 1/3 ऑफ 21 बुक्स किंवा 2 अपॉन 5 ऑफ 30 बॉल्स असे एक्झाम्पल होती. आणि हे एक्झाम्पल आपण सोडवत असताना काय केलं होतं एक्झाम करताना 1 अपॉन 3 हा ऑफ म्हणजे काय होता गुणले होता मल्टिप्लिकेशन होतं 20 बुक्स 21 बुक्स आणि मग आपण हा 1 आन्सर दिला होता ए 2 ह्या 21 ला 3 ने डिवाइड केलं होतं. 3 7 चा 21 इज इक्वल टू 7 इंटू 1 7 बॉल्स 7 बुक्स पुन्हा येतो बघा 1 अपॉन 3 ऑफ मीन्स इंटू 21 बुक्स 21 बुक्स 1 हा आन्सर आहे न्यूमरेटर. 3 ने 21 चा भाग घालवला 3 7 21 7 1 7 7 बुक्स. सिमिलरली 2 अपॉन 5
pins multiply 30 volts is equal to 2 into and 30 is 5 divided by 5 6 is 30 is equal to 7 into 12 volts. अशा प्रकारे आपण यात कलेक्शन मधून हे कलेक्शन मधून फ्रॅक्शन एवढे व्हॅल्यू काय केली होती शोधली होती. आपण आणखी दोन एग्जांपल बघू या प्रकारचे. वन अपॉन एट ऑफ 56 बलून्स 3 अपॉन 7 ऑफ 49 रुपीज 1 upon 8 dela upon 1 upon 8 of means into 56 1 acha dela numerator 56 la 8 divided by 8 7 is 56 7 into 1 7 balloons that means 56 balloons la 1 upon 8 part mhanje kithe ale 7 balloons ale. Similarly 3 upon 7 into 49 rupees is equal to 3 into 49 la 7 divided by 7 7 49 7 3 21 rupees. In this way we learn chapter fraction. Fraction chapter मधे जे जे घटक होते जे सगळ्या घटकांचा संक्षिप्त पण महत्त्वपूर्ण आढावा आपण या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे. मला आशा वाटते इथून पाठीमागचे सगळे व्हिडिओ पाहून आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला फ्रॅक्शन हा चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. या फ्रॅक्शनचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत काळजीपूर्वक सोडवा. फ्रॅक्शनचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि आपले उत्तर तपासा. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या फ्रॅक्शनच्या अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट.